तर हे जाडमीठ आहे. तर आज अक्षय तृतीया, तर अक्षय तृतीयेनिमित्त आपण जाडमीठ जेव्हा लादी पुसणार ना तर त्याच्या पाण्यामध्ये टाकणार आहे. जाडमीठ टाकलं ना तर आपल्या घरातल्या बॅड वाईब्स आहे ह्या ते निघून जात असतात, त्याच्यामुळं ह्या लादीने मी आता फरची पुसणार आहे. चला मग आता फरची पुसून घेते. अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी सर्व घर मी क्लिनिंग करून घेतलेली आहे. फरची मस्त मिठाच्या पाण्याने पुसून घेतली, त्याच्यानंतर सर्व मग छान मस्त आंघोळ वगैरे केली, केस वगैरे वॉश केले आणि मस्त देवदेवांना मस्त छान घासून घेतले मी. व्यवस्थित त्यांना धुवून वगैरे घेतले, आता देवदेवाऱ्यामध्ये ठेवत आहे मी. तर सर्व देवांना मस्त आंघोळ घालून घेतली, तर असे छान मस्त देवांना ठेवते तर मी तर मस्त मंदिरामध्ये आणि खूप छान प्रसन्न वाटतंय. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी कळस हा नवीन, जर तुम्ही कळस मांडला नसेल तर कळसुद्धा मांडायचा असतो, तर मी आज कळसुद्धा मांडणार आहे. नवीन नारळ पण आणलं आहे सकाळी, तर कळस मांडून घेणार. ह्या दिवशी कळस मांडलेलं शुभ असतं म्हणून मी आज आजपासून हा कळस मांडायला सुरुवात केली आहे. तर मस्त छान आणलं इथं आणि हे कळस ठेवून घेत आहे इथे. त्याच्यानंतर मग मी सर्व देवांना हळद कुंकू वाहून घेत आहे, सर्व देव व्यवस्थित ठेवून घेत आहे. आणि इथं पाहू शकता तुम्ही तांब्यालासुद्धा मी स्वस्ती काढून घेतलेला आहे आणि जे श्री जे आहे ना नारळ, तर त्याला पण कुंकू लावून घेतलं आहे तुम्ही पाहिलं असेल. आता सर्व देवांना मी फुलं वाहून घेणार आहे. मस्त छान सकाळी फुलंसुद्धा फ्रेश फ्रेश आणली, छान मस्त फुलं पण ठेवते. आणि फुलं ठेवण्याने इतकं छान दिसत होतं ना मंदिरामध्ये, मस्त वाटते. तर नेहमी मी आपल्या गार्डनमधले म्हणजे छान फुलं गुलाबाची यायची, तर गुलाबाचं झाड सुकून गेलं पण मी विकत आणली होती. मग आज मस्त फुलं येतं. आता मी धूप लावून घेत आहे, धूप लावून घेतल्यानंतर मग आता अगरबत्ती लावून घेणार. तर इथं असं दिवा धूप अगरबत्ती लावल्यानंतर अशी पूजा करायची, खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान पण वाटतं मस्त घरामध्ये. आणि सकाळपासून इतकं फ्रेश फ्रेश चांगल्या वाईब्स वाटतात. आता मी देवपूजा झाल्यानंतर बाकी गॅस वगैरे त्याची पण पूजा करून घेणार आहे. आणि इथं खूप खूप मला आज खूप छान वाटत आहे अशी पूजा करून. आणि मला खूप घरामधलं सर्व सकाळच्या टायमाला असा वेळ भेटत नसतो, शाळेमध्ये आपल्याला जायला लागतं, वेळ भेटत नाही, त्याच्यामुळं मग अशी पूजा झाली की मन प्रसन्न होऊन जातं. इथे मी सकाळी सर्व गॅस क्लीन केलेला आहे. तर आपण अन्नपूर्णा आहे तर अन्नपूर्णाची पूजा करणार आहे. आधी अन्नपूर्णाची पूजा करून घ्यायची आहे. तर अन्नपूर्ण मातेला इथे ठेवून घेतले, कारण की जी अन्न आपल्याला पुरवते, अन्न आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला माहितीच आहे. म्हणून आधी अन्नपूर्ण मातेची इथं गॅसजवळ मी पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मग मी इथं किचन ओटा जे गॅस ठेवल्यानंतर ओटा त्याला पण स्वस्तिक काढून घेतला आहे. तर हळदीने काढलेलं स्वस्तिक कधीही चांगलं असतं, तर मी हळदीने हे स्वस्तिक काढून घेतलं आहे. बॅड वाईब्स निघून जातात आणि एक शक्ती असते त्या स्वस्तिकमध्ये, तर ती आपल्या घरात कायम टिकून राहावी यासाठी मी इथं स्वस्तिक काढून घेतलं आहे. तुम्ही पाहिलं असेल तर गॅस ओट्यालासुद्धा
तिथं काढलं आणि गॅसवर पण आणि मस्त तिथं फुलं वाहून पूजा करून घेतली पाहिजे आपण, कारण की रोज आपल्याला अन्न तयार होतं तिथं आपण जेवण बनवतो, तर तिथंच त्याची पूजा आज मी करून घेतली आहे. त्याच्यानंतर मग मी इथं मस्त हळदी कुंकणाचं लेपण उंबरठ्याला करून घेत आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणतात की हळदी कुंकणाचं लेपण करायलाच हवं. त्यांनी ज्या घरामध्ये वाईट शक्ती असते ना ती आपल्या घरामध्ये येत नाही, आणि ह्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. तर हे असं लेपण मी केलेलं आहे. त्याच्यानंतर रांगोळी टाकली आहे, तुम्ही रांगोळी पाहिली मस्त छान रांगोळी टाकली, मस्त पिवळा रंग टाकला आहे आणि ओम काढलेले आहे मस्त, आणि खूप छान वाटतंय असं. तुम्ही पण तुमच्या उंबरठ्याची पूजा करा आजच्या दिवशी, तर हे चांगलं असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी मस्त छान दोन्ही बाजूनी मी लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहे, त्याला हळदी कुंकू वाहून घेत आहे. कधी पण आपण रांगोळी काढल्यानंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं, कधी ते बिना हळदी कुंकू अशी रांगोळी ठेवू नये. तर मस्त मी तर हळदी कुंकू वाहून घेतलं, त्याच्यानंतर फुलं ठेवत आहे. तर तुम्ही पाहिलं असेल मस्त शेवंतीची फुलं झेंडूची फुलं होती, तर मस्त मी फुलं वाहून घेतली आहे मस्त, आणि आता उंबरठ्याला मस्त वाळून घेत आहे. आणि दिवा हा बरोबर मधोमध मी हा ठेवणार आहे, पूर्ण तेल संपेपर्यंत हा दिवा मी इथेच ठेवणार आहे. तर अशा प्रकारे मी उंबरठ्याची पूजा केली आहे. तर तुम्ही माझी पाहिली अक्षय तृतीयाची पूजा मी काय काय केली. गॅस पूर्ण गॅस होता क्लीन केला, तर तुम्हाला दाखवला पूर्ण घासला, सकाळी सकाळी घासला. परत मिठाच्या पाण्याने मिठाचे खडे टाकून लादी पुसून घेतली. त्याच्यानंतर मग गॅसची पूजा, जी अन्नपूर्णा असते आपण आपल्याला जे अन्न मिळतं शिजवतो आपण त्याच्यावर, अन्नपूर्ण मातेची आणि गॅसची पूजा केली. स्वस्तिक काढलं गॅसवर आणि किचन ओट्याच्या पुढे पण, गॅसच्या पुढे पण तिथं स्वस्तिक काढलं, देवपूजा केली. आणि आजच्या दिवशी कळस मांडायचा असतो, तर शुभ असतं. तर आज मी कळससुद्धा मांडलेला आहे, तुम्हाला दाखवलाच. कळस मांडला, त्याच्यानंतर मस्त छान उंबरठ्याची पूजा केली. हळदीचं आज लेपण करावंच असं म्हणतात, एकदम शुभ असतं. त्याच्यानंतर रांगोळी काढली, धूप लावली, दिवा लावला, मस्त फुलं वाहिली आणि अशी पूजा केली मी. तर आता चला स्वयंपाकाचं करणार आहे, आणि स्वयंपाकामध्ये आज मस्त छान बनवते. साधं म्हणजे बासुंदी बनवणार आहे, फ्लावरची भाजी वरफात आणि चपात्या, ह्या असं एवढं जेवण बनवणार आहे. तर चला मग आता पटकन बनवते. तुम्हाला एकदा घर पण दाखवते, छान मस्त वाटते घरामध्ये. चला एकदा घर दाखवून देते. आधी तर पहिला गोड पदार्थ करायला ठेवणार आहे. तर बासुंदी करते मी, एक लिटर दूध आणलेलं आहे. तर बासुंदी करणार आधी एक लिटर दुधाची पूर्ण. Thank you.
आता तयार झाला आहे. दे चल बाप्पाला फूल ठेव आणि पाय पड आणि त्याला नीट ठेव. हां फूल ठेव तिथे, ठेवा तिथे आणि बाप्पाच्या पाया पड. चला तर मी इथं आता बाकीचा स्वयंपाक तर ऑलमोस्ट निम्मा होतं चालला आहे माझा. तर इथं फ्लावरची भाजी मी मस्त करणार आहे. तर आधी मस्त मी बॉईल करून घेते मिठाच्या पाण्यामध्ये. मीठ टाकते पाण्यात आणि मस्त बॉईल करून घेत असते मी. नंतर मग छान फोडणी देते आणि त्याच्यात थोडंसं पावभाजी मसालासुद्धा टाकते तर खूप भारी टेस्ट येते भाजीला. तर अशा प्रकारे मी पटकन करून घेते आता भाजी आणि असं माझं स्वयंपाक आता रेडी होईलच. नंतर मग आपण देवाला नैवेद्य ठेवून जेवणसुद्धा करू लवकर. तर असं आहे माझा आजचा मेनू. तर आंबे पण होते पण मी म्हटलं नको रस, कोणाला आवडत नाही आंबे चिरून खायला जास्त आवडतात. म्हटलं खाणार नाही कोणी मग काय करायचं, त्याच्यामुळे मग त्या आंब्याचा रस काही केला नाही. तर चला मग आता पटकन स्वयंपाक बनवते नंतर तुम्हाला सर्व स्वयंपाक रेडी झाल्यानंतर दाखवते. असं छान असं किती आठवले मी, अजून थोडा वेळ आपण ठेवूया. स्वयंपाक रेडी झालेला आहे मस्त छान आणि पटकन लागले. 12 लागले बरोबर, 1 म्हणजे 1 तासामध्ये स्वयंपाक रेडी केला. कारण की आज थोडा उशीर झाला, आदित्यची आंघोळ, देवपूजा, त्याला उशीर लागतोच. आणि रात्री पण आम्ही उशिरा झोपलो, गर्मी खूप असते म्हणून मग सकाळी थोडी लेट जाग आली. तरीही मस्त छान पूजा तर केली मी, स्वयंपाक रेडी झाला 1 तर जेवण करूया लवकर कारण की टाईम पण झाला. तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं. चला मग तृतीया स्पेशल अशी छान मस्त बासुंदी बनवलेली आहे.
त्याच्यानंतर आता वरण पण फोडणी दिली इतक्यात झालं आहे ते पण उकळले 2 मिनटं अजून ठेवणार. इथं चपात्या अजून थोडा वेळ वाफ गेली ती ही करणार. इथं मस्त छान फ्लावरची भाजी आणि आपला मस्त छान भात असं स्वयंपाक बनवलेला आहे. चला आता देवाला थाळी आपण देवाला नैवेद्य दाखवू. देवाला छान मस्त चपाती बनवली छोटीशी मस्त चपाती मस्त छान तर असं छान असं देवाला नैवेद्य तयार केलेला आहे छोटस डिश. चला तर देवाला नैवेद्य अक्षय तृतीया थाळी बनवलेली आहे. मस्त छान बासुंदी वरण भात फ्लावरची भाजी चपाती आणि साधं मस्त जेवण आहे. जेवण आहे मस्त. आता आद्विक आणि मी मस्त जेवण करतो त्याला पण बासुंदी मस्त प्यायला देते आणि जेवण झाल्यानंतर बोलते तुमच्याशी. चला मग. आणि मस्त छान आमचे जेवण झाले आताच आणि आवरलं सर्व किचन ओटा क्लीन केला आणि आता थोड्या वेळात आद्विकला झोपेले आणि केसं पण आज वॉश केले ते ना तर मी मोकळे पण नाही केले तर केसं पण वगैरे करते. कुठे नाही वाळा इकडे या. चल आद्विक मला सांग बासुंदी कशी झाली. इकडे या. चल आज आद्विक रिव्ह्यू देईल की बासुंदी कशी झाली मला सांग. बरं बासुंदी कशी होती. तू पिली ना आज. फक्त बासुंदी पिली आद्विकनी एक वाटी ना. कशी होती. एक नंबर का 2 नंबर. आता वाजले किती 4 वाजले आणि पावसाचं वातावरण म्हणजे पावसच सुरू झालं. तुम्हाला दाखवते पूर्ण भरलंय ढग आणि पाऊस पण पडतोय झिमझिम. तुम्हाला दिसत नसेल इथे पण सुरू झालाय आणि आता मस्त मी चहा ठेवते. आधी झोपलेला आहे अजून तर मस्त म्हटलं चहा ठेवूयात. फ्रेश वगैरे झाले मी तर आता चहा ठेवते आणि इकडं पाऊस पण पडतोय. चला मग आता चहा घेते मस्त. पाऊस जोर पडायला लागला. थांबला. बापरे किती पाऊस झाला ना. अद्विक पाऊस खूप जास्त झाला तुम्हाला दाखवते. आणि इकडे पाहू शकता कसं पाऊस झाला. इथं तर बघ ना कसं पॅक झालंय. बघ कसं पाणी साचले. हो ना. इथं खेळतोय आता. काय खेळतो आद्विक. पकडा पकडी. तर बघ क्रो बघ. उडत पण आहे बघ. उडत पण नाही आहे ना. वॉक करेल 15-20 मिनिटं आणि नंतर बस तुमच्याशी.
आज आद्विकनी दोनदा बासुंदी खाल्ली आहे ना आद्विक, आद्विकला बासुंदी फार आवडली ना, आवडली कशी होती? चिंचे थे बघ चिंचा, चिंचे राखो, तर असं छान हो राहू दे चिंच राहू दे. आता इकडे ना गोड चिंच असतात ना विलायची, त्या खूप झाडं आहे इथं जंगलामध्ये, तुम्हाला दाखवते. आतमध्ये हा आहे ना बघा इथं, परत पुढे पण आहे इकडे, इकडे इथले ह्या इथलं दिसत आहे, ह्या समोर ह्या इथं आहे ना, ह्या दिसत आहे इथे खूप मध्ये आतमध्ये झाड आहेत. असा दिवस होता, खूप पाऊस पडला. आणि हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आद्विक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.